नमस्कार बाल मित्रांनो. नमस्कार सर. बर, मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो, तिचं नाव सांगा मला. हे काय आहे? खुरपी. खुरपी याने काय करतात? गवत काढतात. व्हेरी गुड. यानंतर माझ्या हातामध्ये काय घेतलंय बरं मी? पितळी घंटा. पितळी घंटा. अरे वा, बरोबर ओळखलं तुम्ही, पितळी घंटा आहे. हा, आणखी आता या ठिकाणी मी आणखी एक घेतले पहा, हातात काय आहे? खोरे. याला फावडे पण म्हणतात बरं का? काय म्हणतात? फावडे. तर ह्या आहेत वस्तू. ह्या काय आहेत? वस्तू. आता मला सांग बरं सोनल, आपण ज्या वर्गात बसलेलो आहोत, हे वर्ग म्हणजे वस्तू आहे का? नाही. वस्तू म्हणजे काय तुझ्या लक्षात आलं ना? म्हणजे ही आहे वस्तू, नंतर ही आहे वस्तू, मग आपण ज्या वर्गात बसलो ती आहे वास्तू. काय आहे? वास्तू. त्या ठिकाणी या दोन मध्ये फरक आहे, वस्तू आणि वास्तू. या ठिकाणी माझ्या हातामध्ये आणखी एक वस्तू आहे. सर्वांना दिसते आहे का? दिसते आहे. तर या वस्तूचं नाव काय आहे? याला नाणी म्हणतात. काय म्हणतात? नाणी. आहे का नाही? हे काय आहेत? नाणी आहेत. नंतर नोटा असतात, नंतर काही पुतळे असतात, नाही तर पदके असतात. म्हणजे एखादा खेळाडू जर जिंकला तर त्याला त्या ठिकाणी गळ्यामध्ये पदक घालतात. बरोबर आहे? तुम्ही बातम्यात पाहिलं असेल ना, क्रीडा स्पर्धा संपल्यावर त्या ठिकाणी काय करतात? पदक देतात. बरोबर आहे. तर बालमित्रांनो, आपल्याला आठवीच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासत आहोत. मग या आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू, वास्तू, पुतळे यांचा उपयोग होतो ते आपण पाहणार आहोत. तर पहा बालमित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्यकारभार हा काळ आधुनिक भारतामध्ये मोडतो. मग या काळामध्ये इमारती, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे बांधले गेले. त्या काळाच्या गरजेनुसार इमारती बांधल्या, रस्ते बांधले, पूल बांधले. मग हे सर्व भौतिक साधने आहेत. कोणती साधने आहेत? भौतिक साधने. या साधनांना कोणती साधने म्हणायचं? भौतिक साधने. मग या काळामध्ये कोणकोणत्या इमारती बांधल्या गेल्या? तर या काळामध्ये पहा, प्रशासकीय कचेऱ्या. कचेरी म्हणजे त्या ठिकाणी सरकारी कार्यालय जे असतात, त्या कार्यालयाच्या ज्या इमारती असतात त्याला प्रशासकीय कचेऱ्या असे म्हणतात. त्यानंतर अधिकाऱ्यांचे निवासस्थाने, नेत्यांचे निवासस्थाने, क्रांतिकारकांचे निवासस्थाने हे सुद्धा त्या ठिकाणी इमारतीमध्ये येतात. संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग ह्या सर्व इमारती असतात. काय असतात? इमारती असतात. यांनाच वास्तू म्हणतात. काय म्हणतात? वास्तू. यानंतर पहा, काही वास्तू आता ह्या काळातल्या काही वास्तू म्हणजे आधुनिक भारताच्या काळातल्या वास्तू काही सद्यस्थितीत चांगल्या आहेत, काहींची पडझड झालेली आहे. मग ज्या चांगल्या वास्तू आहेत त्या वास्तूंचा उपयोग त्या ठिकाणी आपल्या शासनाने स्मारके म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. स्मारक. मग स्मारक म्हणजेच काय? तर स्मारक म्हणजेच आठवण. मग आठवण कोणाची? तर ज्यांनी या आधुनिक भारताच्या काळात म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या काळात ज्यांनी आपल्या देशासाठी शौर्य गाजवलं, चांगली कामगिरी केली, चांगलं नेतृत्व दिलं, अशा नेत्यांच्या आठवणीसाठी काही इमारतींना त्या ठिकाणी शासनाने स्मारके म्हणून घोषित केलेलं आहे. स्मारक म्हणजे त्या नेत्यांची आठवण जपासायची म्हणून ते ठिकाण स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. तर काही इमारतीमध्ये बालमित्रांनो काय केलेलं आहे? सरकारने संग्रहालय सुरू केलेले आहेत. मग त्या ठिकाणी संग्रह केलेला आहे. कशाचा संग्रह केलेला आहे? तर त्या नेत्यांनी त्या इमारतीत ज्यांचं निवासस्थान होतं, ज्यांना तिथं तुरुंगात ठेवलेलं होतं, अशा नेत्यांनी वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. मग उदाहरणार्थ अंदमान या ठिकाणी सेल्युलर जेल, या जेलचं रूपांतर आता संग्रहालयामध्ये केलेलं आहे.
तुम्हाला माहिती आहे पा बालमित्रांनो, सेल्युलर जेल मध्ये कोणाला तुरुंगात ठेवलेलं होत? बरोबर, विनायक दामोदर सावरकर यांना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं होत. मग त्या काळात सावरकरांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय त्या ठिकाणी अंदमान मध्ये सेल्युलर जेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग हे पाहिल्यानंतर आपल्याला सावरकरांविषयी माहिती मिळते. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर त्या ठिकाणी पुण्यातील आगा खान पॅलेस सुद्धा तसंच आहे पा. पुण्यामधील आगा खान पॅलेस मध्ये महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलेलं होतं. तर त्या आगा खान पॅलेसच आता शासनाने गांधी स्मारकामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यांच्याच नावाने स्मारक तयार केलेलं आहे. स्मारक म्हणजेच आठवण, लक्षात ठेवायचं. मग या आगा खान पॅलेस मध्ये सुद्धा गांधीजींनी वापरलेल्या वस्तू कागदपत्रे आपला आता सुद्धा त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर पहा बालमित्रांनो, आणखी काही आपण पाहूया. मुंबईमध्ये मणिभवन नावाचं एक ठिकाण आहे आणि वर्धा येथे सेवाग्राम नावाचं एक ठिकाण आहे, वास्तू आहे. या दोन्ही ठिकाणी, मणिभवन आणि वर्धा येथील सेवाग्राम, या ठिकाणी गांधीजींच्या वस्तूंचा, गांधीजींनी वापरलेल्या साहित्याचा त्या ठिकाणी संग्रहालयामध्ये पाहण्यास ठेवलेला आहे. यावरून आपल्याला गांधी युगाची संपूर्ण माहिती मिळते बालमित्रांनो. खूप खूप त्यामधून प्रेरणा आपल्याला मिळते. मग आणखी तुम्हाला अलीकडचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपले जे माननीय अण्णासाहेब हजारे आहेत पा, समाज सुधारक, समाजसेवक, अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे त्यांचं गाव आहे. त्या गावामध्ये अण्णांनी सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी गावाची सेवा केली, अनेक आंदोलनं केले, गावासाठी समाजासाठी नेतृत्व दिलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मग जे जे काही वस्तू वापरल्या, जे जे काही आंदोलनं केले, त्या सगळ्यांचं संग्रहालय त्या ठिकाणी बनवलेलं आहे. अशा प्रकारे पहा, या संग्रहालयातून, या वास्तूमधून आपल्याला त्या त्या काळचा इतिहास समजतो. मग पुतळे व स्मारके हे सुद्धा आपल्याला काय करतात, त्या काळामधला इतिहास विषयी माहिती आपल्याला याच्यातून मिळते. मग कोणाकोणाचे पुतळे आहेत, तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुण्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. लोकमान्य टिळकांचे पुतळे आपण पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आपण पाहतो, है का नाही? हे आधुनिक भारतातले, म्हणजे ज्यांनी महान कार्य केलेलं आहे त्यांचे आठवण राहावी, त्यांच्यापासून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हे पुतळे शहराच्या चौकाचौकात उभारलेले असतात. मग या पुतळ्यावरून आपल्याला काय माहिती मिळते, तर बालमित्रांनो, या पुतळ्यावरून त्या महापुरुषाची जन्मतारीख, त्या महापुरुषाचं कार्य, त्या महापुरुषाने जे काही महत्त्वाची कामगिरी केली याविषयी आपल्याला या पुतळ्यांकडे पाहून माहिती मिळते. तशी माहिती त्या पुतळ्यावर एक पट्टी लावून लिहून ठेवलेली असते. तसेच या ठिकाणी पहा, विविध घटनांच्या स्मरणार्थ म्हणजेच स्मृतिप्रित्यर्थ काही त्या ठिकाणी स्मारके उभारलेले असतात. मग असे जे विविध घटना, एखादी घटना घडली आणि त्या घटनेच्या स्मृती म्हणजे आठवण राहावी म्हणून सुद्धा स्मारक उभारलं जातं, त्यालाच हुतात्मा स्मारके म्हणतात. कोणती स्मारके म्हणतात? हुतात्मा स्मारके. अशा प्रकारे बालमित्रांनो, या भौतिक साधनामधून आपल्याला त्या त्या काळातला अभ्यास करायला सोपं जातं आणि या साधनांनाच त्या ठिकाणी इतिहासाची साधने म्हणून ओळखतात.